ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। समाज नासल्याने नाही तर वाचनाने घडतो, दंगलकार नितीन चंदन शिवे यांचे प्रतिपादन। आज देशात सर्वत्र नकलीपणाचे प्रमाण वाढलेलं आहे। समाजातील नकली पुढाऱ्यांच्या पासून आजच्या तरुण पिढीने सावध राहिलं पाहिजे। कोणत्याही पदाची हाव असणाऱ्यांमध्ये प्रगती दिसत नाही। प्रामाणिक कार्यकर्ते हे पदासाठी नाहीत तर समाज बदलण्यासाठी प्रयत्नशील असतात। समाजातील सुशिक्षित युवकांनी समाज परिवर्तनाची जबाबदारी घेतली पाहिजे असे प्रतिपादन दंगलकार विद्रोही कवी नितीन चंदन शिवे यांनी व्यक्त केले। ते पडलीहाळ येथे ज्योत प्रबोधनाची गरज काळाची एक दृढ संकल्प पुष्प आठवे धम्मचक्र परिवर्तन दिन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते। प्रारंभी रमा मुरलीधर यांनी संविधानाची प्रास्ताविका वाचन केले। कपिल कांबळे यांनी बौद्ध वंदना सांगितली। स्वागत संजय कांबळे तर प्रास्ताविक प्रशांत कांबळे यांनी केलं। या प्रसंगी प्राध्यापक एस के कांबळे, डॉक्टर आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमास किरण मेस्त्री, दादा जनवाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य माधुरी कांबळे, सुनील कांबळे यांच्यासह महिला, युवक, संयुक्त आंबेडकर नगरचे कार्यकर्ते उपस्थित होते। आभार अस्मिता कांबळे यांनी मानले। त्याच्यावर एवढी मोठी पुस्तक लिहिता, जाती धर्माच्या भिंती तोडून याची मस्करी झाली पाहिजे, टिंगल झाली पाहिजे, चेष्टा झाली पाहिजे। त्याला डोक्यावर जास्त घेण्याची गरज नाही, पण इथं डोक्यावर घेतलं चाललंय, डोक्यात घेतलं चाललंय। परवा माझ्या एका चुलत भावानं लग्न केलं, लव्ह मॅरेज, लव्ह मॅरेज केलं, मुलगी मुसलमान होती, ह्यानं पळवून नेली। ते उद्याचा मुख्यमंत्री आहे, राहुल। रडणारी माणसं मुख्यमंत्री होत्या। त्यांच्या अक्षरामध्ये आहे आणि म्हणूनच चंदन शिवे हा अतिवास्तववादी कवी, वस्तुस्थिती मानणारा कवी, कल्पनेमध्ये रमणारा नव्हे तर वास्तवतेमध्ये रमणारा कवी। वास्तवस्थितीमध्ये समाज व्यवस्थेमध्ये कशा प्रकारची म्हणजे व्यवस्था आहे, ती व्यवस्था उलथून टाकण्याची जी ताकद आहे। कारण मी कॉलेजमध्ये असताना या ठिकाणी आम्ही कविता म्हणायचो की दिल्लीवरचा समाजवाद गल्लीपर्यंत पोहोचत नाही, मारली बोंब चावडीवरती भिन सुद्धा ऐकत नाही, म्हणून म्हणतो समतेच्या वारस जाणं तुमच्या समतेवर आमचा विश्वास नाही। अशा कविता घेऊन आम्ही जगत असताना त्याच वेळेला या संपूर्ण हिंदू देवदेवतांना नाकारण्याची ताकद एका कवितेमध्ये मला अजूनही आठवते। ती कविता या ठिकाणी मला म्हणजे महानकर न्यूज साठी गौतम जाधव निप्पाणी।